या पुराच्या तडाख्यामध्ये नागपूरमधील ब्रिज ही टिकले नाहीत. ब्रिज वाहून गेल्याने वाहतूक व्यवस्था कशी कोलमडली पाहूयात. नागपूर शहरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे. मी आत्ता नागपूरच्या पंचशील टॉकीज चौकाजवळ हा ब्रिज आहे, या ब्रिजचं नुकसान झालेलं आपण पाहू शकतो आणि हा ब्रिज अर्धा अधिक वाहून गेलेला आहे. हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज जो मुख्य रस्ता आहे, नागपूर वर्धा रोड याला म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, आणि या रस्त्यावरचा सोया मिल्क प्लांटजवळचा हा ब्रिज आहे, म्हणजे झाशीराणी चौक ते पंचशील चौक याच्यामधला हा रोडचा अर्धा ब्रिज आहे, वाहून गेलेला आहे. कठडेसुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आणि कठडे आता इथे अडकलेले आहेत. आणि यासोबतच अतिक्रमण जे होते, ज्या पद्धतीनं नागनदीवर अतिक्रमण केल्याचा आरोप खूप आधीपासून केला जातो आहे आणि अतिक्रमण हटवले पाहिजे नागनदीची अशी मागणी होत होती, त्यामुळे यातले अतिक्रमणसुद्धा काही वाहून गेलेले आहे. आता हा जो ब्रिज आहे हा नव्यानं बनवावा लागणार आहे आणि या संदर्भामध्ये नॅशनल हायवे, PWD आणि इतर ज्या यंत्रणा आहे, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार पडण्यास यांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आता हा ब्रिज तात्काळ बांधण्यासाठी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता वर्धा रोड परिसरातला हा पंचशील टॉकीज जवळचा ब्रिज हा पूर्णपणे त्यातला अर्धा भाग वाहून गेलेला आहे आणि आता अर्ध्या भागातूनच याची वाहतूक आगामी काळामध्ये सुरू राहणार आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांचंसुद्धा नुकसान होताना दिसतं आहे. आता नागनदीमध्ये जे पाणी येतं आहे अंबाझरी तलावाचं, ते आता त्याचा फ्लो कमी झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी हे जे पाणी दिसतं आहे या पाण्याचा जोर कमी झाला आहे. पण असं जरी असलं तरी आता हा पूल तयार करावा लागणार. पण आता जे पाणी येतं आहे अंबाझरी तलावातून, त्या पाण्यासोबत जो कचरा आणि मलबा जो येतो आहे तो सुद्धा आता एक चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आता पाणी जरी ओसरलं असलं नागपूर शहरातलं तरी आता कचरा, माती, गाळ हे आता साफ करावं लागणार, त्यानंतरच जनजीवन जे आहे ते सुरळीत होऊ शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 10 महाराष्ट्र, नागपूर.